हल्लेखोरांना अटक करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा इंटकने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी इंटकच्या कार्यालयावर राष्ट्रवादी जनरल युनियनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यामध्ये इंटकचे दोन कार्यकर्ते जखमी झाले होते. याचा निषेध नोंदवण्यासाठी पीएमपीच्या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी हा इशारा देण्यात आला. आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम, पीएमटी कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. पीएमपी प्रशासनाने कोणताही निर्णय घेताना मान्यताप्राप्त संघटनांनाच विश्वासात घ्यायला हवे. मात्र प्रशासन कामगारात फूट पाडण्यासाठी राष्ट्रवादी जनरल युनियनला मदत करत आहे. कामगारांच्या कष्टावर पीएमपी चालते, मात्र प्रशासन चुकीच्या पद्धतीने कंत्राटे देऊन पीएमपीला तोट्यात आणण्याचे काम करत आहे. इंटक कार्यालयावर हल्ला कामगारांना विनाशाकडे नेणाऱ्या शक्तींनी केला आहे. या हल्ल्यातील उर्वरित आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास कामगारांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पीएमपी प्रशासनाने अधिकृत कामगार संघटनांशीच बोलणी करावी. या हल्ल्याचा तपास पोलिसांनी निष्पक्षपणे करून आरोपींना ताब्यात घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला पोलिसांनी बळी पडू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवताना सगळ्यांनी या ठिकाणी नमूद केलं की जवळपास गेली 56 वर्षांपासून पीएमपी कामगार संघ इंटर त्या माध्यमातून गेली अनेक प्रश्न आपल्या पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्राप्त करण्यात आले. 10 करार आपल्या या माध्यमातून पीएमपी कामगार संघ इंटकच्या माध्यमातून आपल्या कामगारांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्याचा लाभ झालेला आहे. ज्यावेळी त्यांना त्यांच्या कंपनीचं नाव बदलायचं असतं, कामगार तो काम तेच, तर त्या कंपनीचं काम असतं की संबंधित लेबर कमिशनरला, संबंधित मान्यता प्राप्त असलेली संघटनेला आणि संबंधित कोर्टाला त्यांनी पत्र व्यवहार करायचा असतो की आमच्या संघटने आमच्या कंपनीचं नाव आम्ही बदललेलं आहे. तसं यांनी कुठलाही पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला नाही. आणि खुशाल या ठिकाणी सांगतात की पीएमपी कामगार संघ इंटकला मान्यता नाही. म्हणजे अनफेअर लेबर प्रॅक्टिस प्रशासन या ठिकाणी करते, कोणाच्या सांगण्यावर करते, संचालक कोणीच्या सांगण्यावर. या ठिकाणी त्यांनी हे सगळे हे प्रश्न चुकीच्या माध्यमातून अनफेअर लेबर प्रॅक्टिसच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले. हे सगळे या दिशाभूल करत असताना गेली 7 महिने ज्यावेळेस निवडणुका लागल्या जातात, या निवडणुकीमध्ये मी होतो, अभय शेट होते, आम्ही सगळेजण काम करत होतो. या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस या राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने 27 ते मार्गदर्शन करून गेले, फरकाच्या बाबतीमध्ये ते भरून गेले. तुटपुंजे पगार फक्त यांना सगळ्यांना मिळत होता. मी ज्यावेळेस पुणे जिल्हा शहर इंटरची हातात सूत्र स्वीकारली, आम्ही डायरेक्टर या ठिकाणी मोर्चा काढला. पुणे महानगरपालिकेत आम्ही स्वारगेट पासून ते पुणे महानगरपालिकेपर्यंत आम्ही मोर्चा नेला. त्या मोर्चाचं नेतृत्व मीच करत होतो. जवळपास 4-4.5 हजार कामगार आम्ही त्या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही गेलो. महानगरपालिकेच्या